यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है। जय श्रीराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल एज्युकेशन वाईटमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि एकदम खतरनाक अशा टॉपिकवरती आपण केला आहे, कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो नवरात्री कमिंग सून या टॉपिकवरती आपण केला आहे। तर मित्रांनो, जसा तुम्ही आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये बघितला तशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातपासून शेवटपर्यंत बघावा लागेल। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल प्रत्येकाने आजच्या व्हिडिओला लाईक करून टाका। आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिली मिळाला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बघा बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती सिलेक्ट करा, जेणेकरून जेव्हा आपण एक लेटेस्ट ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ अपलोड करणार सदर टकदर नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून देईल। आणि सर्व मटेरियल डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून एकदम इझिली तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। चला आजच्या व्हिडिओच्या ट्युटोरियलला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारचा स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला चार गोष्टी हव्यात। एक म्हणजे आपली अलाईट मोशन ॲप। तर अलाईट मोशन ॲपमधून तुम्ही खूप सारे प्रकारचे स्टेटस बनवू शकता। तर अलाईट मोशन ॲपचं प्रोवर्जन तुम्हाला घ्यावं लागेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते अवेलेबल आहे। आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जर अजूनही जॉईन केलं असेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून एकदम इझिली तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। त्यानंतर अलाईट मोशन ॲप जे आहे ते वरती पिन करून ठेवलं, एकदम इझिली तुम्ही तिथून घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला गरज लागणार म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये शेक इफेक्ट आणि बीटमार्क प्रोजेक्ट आणि ऑल मटेरियल। तर हे सर्व जे आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक मधून तुम्ही डाउनलोड करू शकता। कुठल्याच प्रकारचं पासवर्ड नाही, त्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा। तर सर्व डाउनलोड आणि इम्पोर्ट केल्यानंतर बघू शकता इथे प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता एक तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट मी दिला आहे, त्यानंतर एक शेक इफेक्ट दिला आहे। तर सर्व अगोदर आपला बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा। बघू शकता अशा प्रकारे यामध्ये खूप सारे बीट यामध्ये मार्क करून दिला आहे। तर मित्रांनो, या बीटमार्क प्रोजेक्टच्या सुरुवातीला तुम्हाला येऊन जायचं आणि खाली प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे। त्यानंतर इमेज एनोटेशन अशा प्रकारे तुम्हाला जो आहे तो एक मी डीजे लाईटवाला व्हिडिओ दिला आहे, तो डीजे लाईटवाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे थोडं पुढे येऊन जायचा, हा डीजे लाईटवाला व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे थोडा झूम होतो। तर इथपर्यंत तुम्हाला येऊन जायचा 3:03 सेकंडपर्यंत आणि आपल्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा जो आहे तो तुम्हाला कट करायचा आहे। पुन्हा स्टार्टिंगला यायचा आणि व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून यायचा, सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लेअर इथपर्यंत घेऊन यायचा। बघू शकता त्यानंतर ऑडिओवरती क्लिक करून याचा ऑडिओ 0 करायचा आहे। त्यानंतर ॲरोवरती क्लिक करून तुम्हाला फर्स्ट बीट मार्क म्हणजे 5:14 सेकंडपर्यंत येऊन जायचा आहे। तर मित्रांनो, इथं आल्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे केल्यानंतर पुन्हा प्लसच्या आयकॉनवर जायचा आणि अशा प्रकारे हा बॉक्स ॲड करायचा आहे। अशा प्रकारे याला झूम करायचा आहे आणि कलर अँड फिलवरती तुम्हाला ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा रेक्टँगलच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती जाऊन इथं कॉन्ट्रास्टवरती क्लिक करून ओव्हरले सिलेक्ट करायचं। बघू शकता अशा प्रकारे, आणि पुन्हा याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती जाऊन थोडी ओपॅसिटी अशा प्रकारे कमी करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा प्लसच्या आयकॉनवर जाऊन एक कमिंग सून वाला PNG मी तुम्हाला दिला आहे, कमिंग सून वाला PNG तुम्हाला स्टार्टिंगला जाऊन अशा प्रकारे ॲड करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ॲड करायचं आहे। त्यानंतर ॲरोवरती क्लिक करून तुम्हाला फर्स्ट बीट मार्कवरती येऊन जायचं आहे। तर दोन्ही लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करून त्या खाली एक ऑप्शन ओपन होऊन जाईल, त्या ऑप्शनवरती क्लिक करून लेअर इथपर्यंत घेऊन यायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीट मार्कवरती येऊन जायचं आणि प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे। त्यानंतर इमेज एनोटेटवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे स्क्रोल करत आपल्या देवींचे फोटो ॲड करून घ्यायचा। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ॲरोवरती क्लिक करून तुम्हाला त्यानंतरच्या बीट मार्कवरती येऊन जायचं आहे। तर मित्रांनो, इथं आल्यानंतर व्हिडिओ फोटोच्या लेअरवरती क्लिक करून तर 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढच्या फोटोचा पार्ट कट करायचा आहे। तर असे एक एक करत जे तुम्हाला लास्टपर्यंत सर्व फोटो ॲड करत आणायचे आहे, तर खूप सारा वेळ लागणार, त्यासाठी मी ज्याचे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते सर्व फोटो मी इथं ॲड करून घेतले आहे। अशा प्रकारे तुम्हाला एक एक करत जे आहे ते आपल्या देवींचे फोटो इथं ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटोज ॲड केल्यानंतर आता तुम्हाला गरज लागणार म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेला शेक इफेक्ट। तर तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचं। बघू शकता 3 इफेक्ट इथे दिला आहे, तिथं पहिल्या फोटोवरती येऊन जायचं आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि आपल्या प्रोजेक्टवरती बॅक यायचा आहे। तर मित्रांनो, पहिलावाला इफेक्ट ॲड केला कॉपी केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीट मार्क म्हणजे 5:14 सेकंडपर्यंत यायचं आहे। आणि अशा प्रकारे याला अशा प्रकारे या फोटोला तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। या ॲरोवरती क्लिक करून त्या पुढच्या फोटोवरतून अशा प्रकारे याला पण अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर अशा प्रकारे
तुम्हाला हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो हा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला कुल इथपर्यंत बघू शकता 7.07 सेकंड पर्यंत अप्लाय करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे एकदम इझिली अप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅकिंग जायचं आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. तर आता 2 नंबरच्या फोटोवरती ना फोटोचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवरती बॅकायचा आहे. तर मित्रांनो आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर बघू शकता इथं 7.07 सेकंड पर्यंत आपण हा वाला इफेक्ट अप्लाय केला बघू शकता. त्यानंतरच्या सर्व फोटोंना तुम्हाला अशा प्रकारे हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा बघू शकता. हा 2 नंबरचा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे इथं अप्लाय करायचा आहे. तर हा 2 नंबरचा इफेक्ट जो तुम्हाला मी सांगून देतो कुठपर्यंत करायचा आहे. तर अशा प्रकारे सर्वांना इफेक्ट अप्लाय करता येतो. तुम्ही डायरेक्ट सेकंड सांगून देतो कुठपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला करायचं बघू शकता. 17.26 सेकंड पर्यंत तुम्हाला हा वाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे बघू शकता. मी इथं ज्या लास्ट फोटोला अशा प्रकारे देऊन देतो कारण तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. तर बघू शकता अशा प्रकारे जे इथपर्यंत तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचा आहे 17.26 सेकंड पर्यंत. त्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला तुम्हाला येऊन जायचं बघू शकता आपला पहिलावाला इफेक्टवरती. तर मित्रांनो आपल्या पहिलावाला इफेक्ट आवरती आल्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला इथून पुन्हा कॉपी करून घ्यायचा आणि इथं बघू शकता पुढं पुन्हा येऊन जायचं आहे. तर बघू शकता जिथपर्यंत आपण हा वाला इफेक्ट अप्लाय केला बघू शकता 17.26 सेकंड पर्यंत. तर इथून जो आहे तो पहिला इफेक्ट तुम्हाला पुन्हा स्टार्टिंगपासून बघू शकता अशा प्रकारे इथं अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो हा पहिलावाला इफेक्ट जो आहे तो तुम्हाला इथपर्यंत अप्लाय करायचा आहे म्हणजेच मी तुम्हाला सांगून देतो 19.19 सेकंड पर्यंत. तर काय आकडा आहे बघू शकता 19.19 सेकंड पर्यंत तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि लास्ट फोटोवरती ना लास्ट फोटोचा इफेक्ट कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवरती बॅकायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर जिथपर्यंत तुम्ही इफेक्ट अप्लाय केला आहे तिथपर्यंत तुम्हाला येऊन त्याचं बघू शकता. इथपर्यंत आपण इफेक्ट अप्लाय केला आहे जो फर्स्टवाला आपण इफेक्ट इथं दिला होता. तर 19.19 सेकंड पर्यंत यायचं आहे आणि इथून पुढच्या सर्व फोटोंना अशा प्रकारे तुम्हाला एक एक करत हा वाला इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो मी सर्व इफेक्ट आधीच ॲड करून ठेवले कारण जे आहे ते तुमचा टाईमपास व्हायला नको. तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला इथं इफेक्ट अप्लाय करायचं आहे. स्टार्टिंगला बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर हा वाला इफेक्ट इथं लगातार तुम्हाला अप्लाय करायचा आहे 17.26 सेकंड पर्यंत. तर बघू शकता अशा प्रकारे इथपर्यंत इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा आपला स्टार्टिंगवाला फर्स्टवाला इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे 19.19 सेकंड पर्यंत. त्यानंतर हा वाला इफेक्ट तुम्हाला लास्टपर्यंत अप्लाय करत न्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, सोबतच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.